नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाड तालुक्यातील मोहोत गावात शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बंदूकही हस्तगत केली आहे. महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे समजते. यावेळी रोशन राम मोरे याने केलेल्या गोळीबारात सोहम आत्माराम हिरडेकर आणि संकेश शशिकांत कदम हे दोघे जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले. जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे हलवण्यात आले आहे. महाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी रोशन मोरे याला अटक करून बंदूक हस्तगत केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. नव्याने सुरू होत असलेल्या उरणमधील रेल्वे स्थानकांना स्थानिक महसुली गावांची नावे देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. नेरूळ उरण पोर्ट लाईनवरून उरण येथे नव्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे, त्यामुळे उरण तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे. उरण येथून नवी मुंबई, मुंबई येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. उरण तालुक्यातील रेल्वे स्टेशनला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी ही नावे देण्यात आली आहेत. त्या रेल्वे स्थानकास तेथील महसुली गावाचे नाव देणे क्रमप्राप्त असतानाही रेल्वे प्रशासनाकडून जे तेथे गाव अस्तित्वात नाही किंवा त्यांचा ठाव ठिकाणाही नाही अशी नावे रेल्वे स्टेशनला देणे हे चुकीचे धोरण संबंधित प्रशासनाकडून झालेले आहे. रेल्वे स्टेशनला महसुली गावांची नावे देण्याबाबत उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनीही विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी जनतेची महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन महसुली गावांची नावे त्या त्या स्टेशनला देण्यात यावी अशी महत्त्वाची मागणी केली आहे. आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश बालदी, विजय भोईर आणि त्यांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी करणार आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाला. या दरम्यान हुनरवेली आणि शिरवणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप कोकण विस्तारक अविनाश कोळी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा, युवा मोर्चा दक्षिण रायगड अध्यक्ष अमित खार, भाजप रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, मसळा तालुकाध्यक्ष प्रकाश रायकर, सरपंच प्रचिती घडसे, उपसरपंच मंगेश खैरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर 13A टाईपमधील वसाहतीमधील गटारांची साफसफाई आणि दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून देण्याची पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार या कामांना सुरुवात झाली आहे. या संदर्भात मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की ए टाईप ही नव्या घरांची वसाहत सिडकोने बांधलेली असून सदर वसाहतीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी घरात भरते. अशा परिस्थितीत संपूर्ण गटारे ही वर्षानुवर्षे गटाराचे पाणी, पावसाचे तुंबणारे पाणी आणि उंदीर घुशींच्या उकळण्याने ए टाईपमधील सर्वच गटारे फुटलेली आहेत. परिणामी येथील रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊन रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटारांची साफसफाई आणि दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून द्यावी अशी मागणी मनोज भुजबळ यांनी महापालिकेकडे केली होती. या मागणीची दखल घेत काम सुरू झाले आहे. उरण पनवेल मार्गावरील नादुरुस्त मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शनिवारपासून बोकडविरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्टेशन मार्ग अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उरण शहरातून तसेच शहराबाहेरून ये जा करण्यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा पोलीस चौकी ते कोटनाका दरम्यानच्या 2 मोऱ्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.
मात्र मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मार्गबंदी आणि पर्यायी मार्गाची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाकडून प्रलंबित होती, त्यामुळे मार्च महिन्यापासून या कामाची प्रतीक्षा होती. ही अधिसूचना वाहतूक विभागाने जाहीर केली असल्याने या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या उरण रेल्वे स्टेशनजवळील मोरी तोडून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्ग मोऱ्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. खालापूर तालुक्यातील गोवंश हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून जमिनीच्या वादातून भावाला अडकवण्यासाठी त्याच्या गोठ्यात गाय वासराची कत्तल करणाऱ्या बाप पेट्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेख महम्मद बेडेकर आणि त्यांचा मुलगा सलीम अशी आरोपींची नावे आहेत. महड गावातील तुषार पाटील यांची गाय गोठ्यातून चोरीला गेल्याची घटना 2 मे रोजी घडली होती. या गायीचा शोध घेत असताना हाळ गावाच्या हद्दीत शाळेच्या पाठीमागे हुसेन अब्दुल लतीफ बेडेकर यांच्या गोठ्यात कत्तल झाल्याचे समोर आल्यानंतर जमाव संतप्त झाला होता. खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळाकुंभार यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळत तातडीने गोठ्याचे मालक हुसेन अब्दुल लतीफ बेडेकर आणि त्यांचा मुलगा शहानबाज यांना ताब्यात घेतले होते. दोघांकडे अधिक तपास केला असता जमिनीच्या हिश्श्यावरून हुसेन बेडेकर आणि त्यांचा भाऊ शेख महम्मद बेडेकर यांच्यात वाद सुरू असल्याचे पुढे आले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे खोलवर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने सर्व बाजूंनी तपास करत आरोपी बाप पेटे शेख महम्मद आणि सलीम यांना अटक केली. प्रॉपर्टीच्या वादातून भावाला अडकवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली. भरधाव स्कूटी एसटी बसवर आदळणार याची जाणीव होताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून स्कूटी चालकाचे प्राण वाचवले, त्याचबरोबर 37 प्रवाशांनाही जीवनदान दिले. या घटनेने बस चालकाचे कौतुक केले जात असून प्रवाशांनीही प्रसंगावधान राखणाऱ्या बस चालकाचे आभार मानले आहेत. पेन रायगड डेपोची बस 37 प्रवासी घेऊन खोपोली खारिवली असा प्रवास करत होती. दरम्यान सासगाव फाटा येथील सासगाव यात्रा माळरानसमोर असणाऱ्या NP ढाबासमोर आली ही बस असता खोपोलीकडे येणारी स्कूटी भरधाव वेगाने एका वाहनाला ओव्हरटेक करून समोर येत होती. ही स्कूटी बसवर आदळणार तोच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या कडेला घेत सुरक्षित ठिकाणी पळवली, त्यामुळे स्कूटी बचावला. तसेच बसमधून प्रवास करणाऱ्या 37 प्रवाशांचे प्राणही वाचवले. या घटनेत कोणत्याही प्रकारची दुखापत न झाल्याने प्रवाशांनी बस चालकाचे आभार मानून सुटकेचा निश्वास टाकला. मात्र बेफाम स्कूटी चालकाने स्कूटी घटनास्थळी सोडून पलायन केले. आई वडील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपल्या प्रगती करा. अभ्यासाला कंटाळा करू नका, आळस करू नका आणि खेळत राहा. आपल्याला मोठेपणी कोणते क्षेत्र निवडायचे आहे आणि कोण व्हायचे आहे याची तयारी आत्तापासूनच मनामध्ये करून ठेवा, असे मोराचे मार्गदर्शन रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अलिबाग येथील जगप्रसिद्ध वेधशाळेत आयोजित केलेल्या शिबिरात केले. रायगडचा युवक फाउंडेशनतर्फे चला मामाच्या गावाला जाऊया या मुला मुलींच्या शिबिरांतर्गत अलिबागच्या वेधशाळेच्या प्रांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज सानप यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत हितगुज करताना अनेक देशसेवा करण्याचे मार्ग सांगितले. तसेच देशाच्या आणि आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा असे सांगितले. तसेच वेधशाळेचे शास्त्रज्ञ अतुल कुलकर्णी यांनी अंटार्क्टिका मोहिमेची सारथ्य करताना त्यांना आलेले रोमांचक अनुभव कथन केले आणि आपल्या संस्थेची माहिती दिली. मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने रामराज ग्रामपंचायत परिसरातील आदिवासी वाड्यांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामराज परिसरातील पिंपळवाडी, निमेडे, खैरवाडी, जांभूळवाडी, निवासवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी रामराज विभागातील प्रमुख कार्यकर्ते मनोज दासगावकर, प्रवीण शिंदे, ॲडव्होकेट महेश शिंदे, जयप्रकाश पवार, धनराज पाटील, आशय शिंदे, अभिषेक म्हात्रे, अनिल पवार, निलेश भाविलकर, योगेश लेंडी, संतोष वाघमारे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्फूर्ती उपक्रम राबवला. कोशिश फाउंडेशन पनवेलतर्फे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून झालेल्या सूर पनवेलचा या सुरेल मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक शनिवारी पनवेलच्या वडाळे तलावाजवळ होणाऱ्या प्रातकालीन मैफिलीला वाढता असा प्रतिसाद पनवेलकरांकडून मिळत आहे. यावेळी गायिका सानिका राजवाडे यांच्या सुमधूर आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांच्या हार्मोनियमवर मिहिर टाकसळे
तर युवा वाद्य कलाकार आदित्य पानवलकर यांनी तबल्यावर उत्तम अशी साथ दिली. सूर पनवेलचा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या स्वरमय कार्यक्रमास शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, प्रज्ञा प्रकोष्ठ, उत्तर रायगड जिल्हा संयोजक डॉक्टर मयुरेश जोशी, गणेश जगताप, किरण गोखले यांच्यासह रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कोशिश फाउंडेशनतर्फे पनवेलमध्ये अशा सुरेल प्रातःकालीन मैफिली होत आहेत आणि लोक उत्तम प्रतिसाद देत असल्याने पनवेल तसेच आसपासच्या परिसरातील कलाकारांना वाव मिळत आहे. कर्नाटकमधील निवडणुकीचा कोणताही परिणाम देशात आणि महाराष्ट्रात होणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे सरकार येणार आहे असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी 135 अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकची सत्ता मिळवली आहे. भाजपला 65, JDSला 19 तर इतरांना अवघ्या 4 जागा मिळाल्या. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्नाटकमध्ये कोणतेच सरकार परत येत नाही. एखाद दुसरा अपवाद सोडल्यास सरकार बदलत असते. यावेळी आम्ही कल तोडू शकेल असे वाटले होते पण तसे झाले नाही. 2018 साली भाजपच्या 106 जागा निवडून येत 36% मतदान मिळाली होती. आता भाजपला 35.6% मते मिळाली आहेत. तेव्हा काँग्रेसला 38% तर JDSला 18% मते मिळाली होती. JDSची 5% मते कमी झाली आहेत. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपची मते कुठेही कमी झालेली नाहीत असे उपमुख्यमंत्री देव फडणवीस यांनी म्हटले आहे.